विधान परिषदेची निवडणूक नुक नुकतीच पार पडली या निवडणुकीतले नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील सुरेश धस रामदास आंबटकर नरेंद्र दराडे विप्लव बजोरिया या निवडून आलेल्या पाच सदस्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली यावेळी आमदार राजपुरोहित भाई गिरकर अनिल सोले गोपी किसन बजोरिया डॉ नीलम गोरे आदींसह प्रधान सचिव अनंत उपस्थित होते मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक महाविद्यालयात आरक्षण न देण्यासंदर्भातली उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं संविधानिक आरक्षण अल्पसंख्याक महाविद्यालयातून वगळण्याबाबत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत यावेळी चर्चा करण्यात आली राज्यात अनेक गुन्हे घडत असतात या गुन्ह्यांचा तपास पोलीस यंत्रणा करत असते या गुन्ह्यांची उकल करत असताना त्याची सत्यता पडताळून बघितली जाण्यासाठी उपयोग होतो तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा या प्रयोगशाळेचं कामकाज कशा पद्धतीने चालतं याची विस्तृत माहिती न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे संचालक डॉक्टर कृष्णा कुलकर्णी यांनी दिली न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आपलं कसं काम करते याच्यावर प्रत्येकाला उत्सुकताच असते आणि ही प्रयोगशाळा मुंबईमध्ये याचं मुख्यालय या आहे आणि विज्ञानाच्या आधार घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुन्ह्याची उकल कशी करावी गुन्ह्यामध्ये न्याय कसा मिळावा याचा महत्त्वाचा प्रयत्न या प्रयोगशाळेतर्फे केला जातो हे सर्व राज्यामध्ये असलेल्या या प्रयोगशाळेमधून आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गुन्ह्याची उकल कशी करावी कन्व्हिशन रेट कसा वाढावा याचा उपयोग आपण करतो